त्यावेळेस जावसाहेबांवरून येताना आमच्या सरकारने सांगितलं की मला हा समृद्धी रस्ता बघायचा आहे. त्या रस्त्याने आम्ही औरंगाबादला आलो. संभाजीनगर वाजायचं नाही कोर्टानं, कोर्टानं काय विषयांवर स्थगिती दिलेली आहे. आणि शरद पवारांना जे काही मी मानतो ते कायद्याचं पालन करणारे नेते, ते कायदा पाळतात, ते आमच्यासारखे नाही. आम्ही असे अफाट बेफाट आहोत. ते आमच्या पुढली पिढी आहे, आधीची पिढी आहे, ते कायद्याचं पालन करतात, संस्थेचे संकेत पाळतात. कदाचित आमच्यावर ते संस्कार नसतील. आम्हाला बाळासाहेबांनी सांगितलं या राज्य या शहराचं नाव संभाजीनगर आहे, बाळासाहेब हाच कायदा आमच्यासाठी, तेच न्यायालय, आम्ही ते मान्य केलं. आता मला संजय राजाराम राऊतला विचारायचं आहे की तुझ्यामध्ये हिंमत आहे का पवार साहेबांना सांगणं की नाही बाळासाहेबांपासून ही जी मागणी होती की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी मागणी केलेली की औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करा, तर आज संभाजी छत्रपती संभाजीनगर मध्ये बसून संजय राजाराम राऊतला हिंमत आहे का पवार साहेबांना सांगण्याचं आव्हान देण्याचं महाविकास आघाडीमध्ये. मग तुझी किती लायकी आहे, तुझी किती उंची आहे, बाळासाहेबांच्या विचाराशी तू किती, तू आणि तुझा मालक किती एकनिष्ठ आहे हे सिद्ध होऊन जाईल. बोलून दाखवलंच ना तर आम्ही मानवतो बाबा तू खरा मर्द आहेस. नुसतं भारतीय जनता पक्षावर दंगलीच्या संदर्भात टीका करण्यापेक्षा